हलकासा उन्हाळा जाणवायला लागलेला आहे आणि अशा या उन्हामध्ये थंडगार मठ्ठा सर्वांनाच प्यायला आवडेल नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चविष्ट थंडगार मठ्ठा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी साधारण दोन ग्लास ताजं ताक घेतलेलं आहे तुम्ही हा मठ्ठा जर दह्यापासून बनवणार असाल तर साधारण एक वाटी घट्टसर ताजं दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन छोटे ग्लास पाणी टाकून ते ढवळून घ्यायचं आहे तुम्ही रवीच्या साह्याने किंवा मिक्सरमध्ये ढवळून हे ताक बनवून घेऊ शकता मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं पातळसरच ताक लागणार आहे मठ्ठा बनवण्यासाठी अजून आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात तर इथे मी घेतलेला आहे साधारण दोन चमचे आल्याचा रस एक अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं त्याच्यानंतर गाळणीने गाळून मी त्याचा हा रस काढून घेतलेला आहे आलं ठेचून खिसून टाकला तरी चालू शकतं पण मठ्ठा पिताना त्याचे जे कण आहे ते तोंडामध्ये येतात ते बऱ्याच जणांना नाही आवडत तर त्यासाठी आपण हा आल्याचा रस वापरणार आहोत याचबरोबर इथे मी साधारण अर्धी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मी अर्धी घेतलेली आहे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि इथे मी मिरची चिरून घेतलेली आहे तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल तसेच इथे मी साखर एक छोटा चमचा घेतलेली आहे तुम्ही इथे पिटी साखरसुद्धा वापरू शकता आणि साखरेचं प्रमाण तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला मठ्ठा कितपत गोड आवडतो त्याच्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता इथे मी कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी साधारण अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे जिरे थोडेसे भाजून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि इथे मी काळे मीठ घेतलेलं आहे साधारण अर्धा चमचा जर तुमच्याकडे काळे मीठ नसेल तर आपले नेहमीचे मीठ वापरला तरीही चालेल तर आता ताकामध्ये आपल्याला सर्वात आधी आल्याचा रस टाकायचा आहे त्यानंतर आपण हे राहिलेले सर्व साहित्य याच्यामध्ये टाकूयात आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित चमचाच्या साह्याने मिक्स करून घेऊया साधारण एक मिनिटभर किंवा साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर जर वापरला तर अगदी पटकन ती विरगळली जाईल आणि मस्त आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे मठ्ठा थोडासा पातळसरच असतो तर हे सर्व छान मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघा तुम्हाला जर मीठ किंवा साखर लागत असेल तर तुम्ही टाकून परत एकदा छान मिक्स करून घेऊ शकताय आणि मस्त असा हा मठ्ठा आपला आता तयार झालेला आहे तुम्हाला जर बर्फाचे खडे टाकायचे असतील तर आता या वेळेला तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकू शकता तर मी याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकणार नाही आहे मी ताक बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते छान थंडगार होतं आणि आता मठ्ठासुद्धा मी छान थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यानंतर मी सर्व करणार आहे बर्फ न टाकता पटकन तुम्हाला जर हा मठ्ठा बनवायचा असेल तर तुम्ही ताग बनवण्यासाठी ती, माठातील पाणी वापरा आणि मग हा मठ्ठा बनवा तर थंडगार असा हा मठ्ठा आपला बनवून तयार होईल तर इथे मी ग्लासमध्ये हा मठ्ठा सर्व केलेला आहे खूपच चविष्ट थंडगार असा हा मठ्ठा जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद